जाहीर सभेनंतर गोपीनाथ मुंडेंनी पुण्यामध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी शरद पवार आणि पुतणे धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. राज आणि उद्धव यांना एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र तो असफल झाल्याचंही ते यावेळी म्हणाले. राज ठाकरेंना नरेंद्र मोदींना पाठिंबाच द्यायचा होता तर त्यांनी निवडणूक लढवायला नको होती असंही ते म्हणाले. महायुतीमध्ये यावेळी आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम अशा पक्षांचा समावेश असल्यानं महाराष्ट्रामध्ये महायुतीची 8% मतं वाढतील. त्यामुळे यंदा उत्तर प्रदेशनंतर एनडीएला महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसभेमध्ये गेलो तरी 6 महिन्यांमध्ये महाराष्ट्रात परत येणार असं मी काल सभेमध्ये म्हटलं होतं. मला महाराष्ट्रामध्ये यायची इच्छा आहे असंही ते म्हणाले. धनंजय मुंडे आणि शरद पवारांवरही त्यांनी मार्मिक टीका केली आहे. अनिलला म्हणलं, तुम्ही माझे मित्र आहे, तुम्ही दिल्लीत येत आहात पण मी कदाचित महाराष्ट्रात परत येईन असं मी म्हणालोय. राज ठाकरे मी नरेंद्र मोदींनाच प्रधानमंत्रीपदी पाठिंबा देईल असं बोलत असल्यामुळं कन्फ्युजन निर्माण होत आहे. पण महायुतीच्या, भाजपच्या आणि शिवसेनेच्या मनात कुठलंही कन्फ्युजन नाही आणि मतदारांच्याही मनात नाही आहे. ह्याचं कारण, जर नरेंद्र मोदीलाच प्रधानमंत्री करायचं होतं तर मग निवडणूक लढायचीच गरज नव्हती. ढवळ्या शेजारी पवळ्या बनला, वाण नाही पण गुण लागला. आणि त्यांची सभा झाली की दुसऱ्या दिवशी शरद पवारांची मुंबईत सभा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की 2 वेळा मतदान कर साईपासून. आणि माझा पुतणे किती प्रभावी की त्याचे संस्कार शरद पवार झालेले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.